एकनाथ शिंदे गुलाम गुलाम कधी नाराज होतो का? खासदार संजय राऊतांनी खोचक सवाल निर्माण केला. गुलाम गुलामासारखंच राहतो अशी टीका राऊतांनी केली. महापालिकेवर शिवसेना सेनेचाच भगवा फडकणार असा देखील दावा राऊतांनी केला. शिंदे गटाचे लोक अजित पवारांच्या पाया पडले असं देखील आता राऊत म्हणाले. तर खासदार संजय राऊतांनी शिंदेवरती खोचक टीका देखील केली. तर एकनाथ शिंदे, आमचे किती लोक पुढा, महानगरपालिका मुंबई असेल ठाणे असेल बरं का, शिवसेनेचा भगवाच फडके हे मी देवेंद्र फडणवीस आणि त्यांनी जे काही त्यांचे गट नवीन निर्माण केले सोडून त्या सगळ्यांना सांगू इच्छितो. तुम्ही आत्ता निवडणुका घ्या, ज्योतिषाचं पंचांगून बसलाय का तुम्ही? मुंबईला 2 वर्षापासून महापौर नाही आहे, मुंबईला नगरसेवक नाही आहे. हा तुम्ही जिथे मनमाने पद्धतीनं मुंबईचं राज्य चालवताय, ह्या ना निवडणुका आत्ता आमची तयारी आहे, उद्या जाहीर करा. भारतीय जनता पार्टीची मोडस ऑपरेंडी आहे. जो क्रिमिनल लोक होते हैं उनके मोडस ऑपरेंडी होते काम करणे, जो सीरियल किलर्स होते सीरियल रेपिस्ट होते सीरियल करप्शन वाले लोग होते हैं, उस तरह से ये सीरियल पार्टी तोड़ने वाले लोग, उनकी मोडस ऑपरेंडी आपने देखा होगा. शिवसेना को तोड़कर बाजू में किया एक ग्रुप को और उस ग्रुप को कहा कि आप शिवसेना के ऊपर दावा करिए, शिवसेना का जो सिंबल उसके ऊपर दावा. ये तो लोग टूट गए, उसके दिमाग में ये इतनी अक्ल नहीं थी. ये दिल्ली वालों ने कहा बीजेपी, अब NCP को तोड़ा, उनको भी यही कहा, यही उनकी मोडस ऑपरेंडी. नाराज होगा तो क्या होगा, गुलाम है, गुलाम कभी नाराज होता है क्या? गुलाम तो गुलाम होता है भाई, गुलाम की नाराजगी का कोई दखल नहीं लेता ना, चाहे राजनीति हो चाहे और क्या हो. गुलाम गुलाम जैसा ही रहता है, नाराज नहीं होता कभी. नहीं, प्रश्न असा आहे की आमदाराने कशाला, एकनाथ शिंदे स्वतः बोलले आहेत विधानसभेत, रडलेत काही नेते आमचे, राष्ट्रवादी बरोबर गेलो आत्ता आम्ही म्हणून कसे रडत होते, व्हिडिओ आले आहेत ना, पहा तुम्ही त्यांच्या अश्रूपुसाला आता जा म्हणाव. आता काय करणार, काही लोकांनी म्हटलं होतं राष्ट्रवादी सत्तेत सामील झाले तर आम्ही पक्ष सत्तेतून बाहेर पडू,